एक दिवस सकाळच्या वेळी लेखिका ऑफिसात येते. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच लेखिकेला रिसेप्शन काउंटर पाशी शेख महम्मद थांबलेला दिसतो. रिसेप्शन काउंटर म्हणजे स्वागत कक्ष. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी असते. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक असतो पण झालरी असलेला, बटन वगैरे लावून सुरेख शिवलेला. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधलेली असते. पोनीटेल म्हणजे केस बांधण्याची एक पद्धत. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. लेखिका त्याला विचारते, काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? शेख महम्मद म्हणतो, सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच झुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय, ही तबस्सुम. शेख महम्मद सोबत जी 4 वर्षाची मुलगी असते ती त्याच्या बहिणीची मुलगी तबस्सुम असते. लेखिकेने तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी ते बघून पावरलेली असते. त्या अनाथ मुलीकडे पाहून लेखिकेला वाईट वाटत. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलेलं आहे याची तिला कल्पनाही नसेल. नशिबात वाढून ठेवणे म्हणजे नशिबात काय वाटायला येईल याची कल्पना नसणे. तिच्या मामानं तिला सांगितलं, म्हणजे शेख मोहम्मदने तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबरच त्या पोरीने आपले इवलेशे हात उचलून लेखिकेला सलाम केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. लेखिका म्हणते की तिने जेव्हा सलाम केला, जो नमस्कार केला, तेव्हा तिचं ते करुणामय रूप बघून, तिची ती कृती बघून लेखिकेच्या तोंडून शब्द फुटेना, म्हणजे लेखिकेला बोलता येत नव्हतं. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले, म्हणजेच त्याने रडू आवरलं आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, झुबेदाने पाठवलंय, मला यायला उशीर झाला, त्याबद्दल सॉरी. हा, लेखिकेला शेख महम्मद माफी मागतो की त्याला ते पाकिट तिच्यापर्यंत पोहोचवायला उशीर झाला. लेखिकेनं तो लिफाफा उघडला. लिफाफा म्हणजे कागदपत्र ठेवण्याचं कागदी पाकिट. त्यामध्ये 3000 रुपये होते. लेखिकेने गोधळून शेखकडे पाहिलं. तेव्हा शेख तिला म्हणाला, मॅडम तुम्ही 50000 दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमांना परत करू. निदान दुसऱ्या कोणाचा तरी जीव तरी वाचेल, त्याच्या उपयोगी तरी येतील. जीव वाचणे म्हणजे जीव शाबूत राहणे. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून काही फायदा नाही. हे पैसे आपण आता माझ्यावर वाया घालवायला नको. तिला कळलं होतं की मृत्यू काही आता आपल्याला सोडणार नाही, म्हणून ती उगाच ते पैसे स्वतःवर खर्च करण्याची तिची इच्छाच नव्हती. लेखिकेच्या नकळत तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालावरून ओघळू लागलं. लेखिका म्हणते की शेख जेव्हा हे मला सांगत होता तेव्हा मला केव्हा रडू आलं ते मलाच कळालं नाही. तिने झुबेदाला केव्हाच पाहिलेलं नव्हतं, पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली कडकड बघून लेखिका थक्क झाली. थक्क होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. इतक्या गरिबी आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. यातना म्हणजे वेदना, विस्मयचकित म्हणजे आश्चर्यचकित. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगामध्ये विरळच आहे. संकटाशी झुंज देणे म्हणजे संकटाचा सामना करणे, विरळ म्हणजे खूपच कमी. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचाही संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. करुणा म्हणजे दया. लेखिकेने तो लिफाफा तसाच शेखला परत दिला आणि म्हणाली, हे पैसे तबस्सुमसाठी आहे,
अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, मेहरबानी असणे म्हणजे वरद हस्त असणे, तिला नीट शिकू दे आणि तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग। इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही चार पावलं पुढे जाऊ दे। आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहित आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहे म्हणून नव्हे, तर झुबेदा सारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर्य वाढणार आहे। खाणी म्हणजे जमिनीच्या पोटात दडलेले धातू शोधण्यासाठी केलेली व्यवस्था। तबस्सुम नुसती तिथं बसलेली होती, तिला काहीच कळत नव्हतं। आणि लेखिका जे वाक्य बोलली ते वाक्य किंवा शब्द शेख मोहम्मदलाही पचनी पडणं कठीण जात होतं। शब्द पचनी न पडणे म्हणजे मनापासून न समजणे।